मुळात अजितदादाचं तुमच्यावर तो प्रेम खूप वाढलं आहे मधल्या काळामध्ये म्हणजे अशी प्रेस कॉन्फरन्स होते की जिच्यात ते बावनकुळेंना कोपरखळी मारत नाही किंवा त्यांच्यावर टीका करत नाही किंवा त्यांना काहीतरी बोलायला उद्युक्त करत नाही काय असं काय दोघांमधलं समीकरण काय अजितदादा हे खरं तर मागच्या वीस वर्षापासून मी सभागृहात आहे अजितदादा कधीही पक्षही राजकारणामध्ये भेदभाव करत नाही पक्षीय राजकारणात जेव्हा निवडणुका येतील तेव्हा त्यांच्याविरुद्ध आम्ही बोलू आम्ही त्यांच्याविरुद्ध बोलू ते आमच्याविरुद्ध बोलतील पण डेव्हलपमेंटच्या विषयावर जेव्हा जेव्हा अजितदादा आणि आम्ही एकत्र आलो जेव्हा मी मंत्री होतो ते आमच्याकडे यायचे ते मंत्री होते आम्ही जायचो अजितदादा एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे वेगळ्या वेगळ्या पक्षात आम्ही राहू शकतो पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी मान्य कराव्या लागतील अजितदादा मी ज्या गोष्टी चांगल्या आहेत ज्या महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी न्याय देण्याकरता अजितदादा काम करतात त्यांची पद्धती आहे काम करण्याची त्या पद्धतीवर अनेक लोक खुश आहेत त्या काही पद्धती आम्हालाही आवडतात त्या त्यामुळं ते आमचे मित्र आहेत